आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, समोर येईल बेल आयकॉनवर क्लिक करा। निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील, पाहूया सविस्तर। NPS प्रणालीचे सभासदत्व रद्द करून जुनी पेन्शन योजनेचे GPF खाते उघडण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण GR 5 फेब्रुवारी 2024 निर्गमित। जुनी पे सेवानिवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी योजना आणि मृत्यू व सेवानिवृत्ती उपदान योजना लागू केल्याने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्याची कार्यपद्धती विविध करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून 5 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी तसेच सेवानिवृत्ती वेतन मंत्रालयाच्या कार्मिक प्रशिक्षण विभागाची कार्यालयीन ज्ञानप्रमाणानुसार भारतीय प्रशासन सेवेतील ज्या अधिकाऱ्यांच्या जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा अधिकाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या प्राण खात्यातील संचित रकमेपैकी केवळ अधिकाऱ्याच्या स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे GPF खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व नियोक्त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपद्धती विहित करण्यात येत आहे। यामध्ये दिनांक 1/1/2004 रोजी त्यानंतर भारतीय प्रशासन सेवामध्ये रुजू झालेल्या ज्या अधिकाऱ्यांच्या जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू सेवानिवृत्ती उपदान योजनेची तरतुदी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञापनाद्वारे लागू करण्यात आल्या आहेत, अशा प्रकरणी NPS प्रणालीच्या खात्यातील संचिती निधीचा प्रतारा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच याबाबत संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याने त्याचे संबंधित आहरण संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या NPS प्रणालीच्या खात्यातील रकमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच आहरण संवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्यास जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू आणि सेवानिवृत्ती योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याच्या NPS प्रणालीच्या खात्यावरील अंशदान नियुक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ त्याच्या संपूर्ण तपशीलासह भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याची NPS प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यातील रकमाची मागणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रकमाचे दान भाग दोन भाग केले आहेत जातील। यामधील प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ तसेच राज्य अभिलेख अभिकरणाचे संचित निधी मागवण्याचा प्रस्तावास मंजुरी देण्याचे निर्देश सादर शासन निर्णयाने देण्यात आलेले आहेत। शासन निर्णय पाहूया। NPS भविष्य निर्वाह निधीबाबत 5 फेब्रुवारी 2024 महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे, सदर पूर्ण सूचना आपण बघितलेल्या आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक 2024-02-05-17-17-39-83-07 आबासाहेब कवळे यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। हा शासन निर्णय अखिल तांबूलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकतो।